गण व इलेक्ट्रॉन संरूपण सांगा पाहू. मुलांनो, आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन करून गण एक मधील मूलद्रव्यांची नावे एकाखाली अशी सांगा. सर, गण एक मधील मूलद्रव्यांची नावे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेसियम, फ्रॉन्सियम अशी आहेत. बरोबर. आता या गणातील चार मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहून दाखवा. मूलद्रव्य हायड्रोजन, इलेक्ट्रॉन संरूपण एक. मूलद्रव्य लिथियम, इलेक्ट्रॉन संरूपण 2-1. सोडियम 2-8-1. पोटॅशियम 2-8-8-1. छान. तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणात कोणता सारखेपणा आढळला? सर, या मूलद्रव्यांच्या संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या एकसमान आढळली. बरोबर. या चार मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी किती संयोजा इलेक्ट्रॉन आहेत ते सांगा पाहू. सर, या चार मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी एक संयोजा इलेक्ट्रॉन आहे. उत्तम. मुलांनो, यावरून आपल्या लक्षात येते की गण एक म्हणजेच अल्कधातूंच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयोजा इलेक्ट्रॉन्सची संख्या समान आहे. तसेच तुम्ही तक्त्यातील कोणत्याही एका गणातील मूलद्रव्य पाहिली तर त्यांच्या संयोजा इलेक्ट्रॉन्सची संख्या एकसमान असल्याचे तुम्हाला दिसेल. तक्त्यात गण दोनमध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम ही मूलद्रव्ये आहेत. ही मूलद्रव्ये अल्कधर्मी मृदाधातूंच्या कुलामध्ये आहेत. त्यांच्या बाह्यतम कक्षेत दोन इलेक्ट्रॉन आहेत. तसेच तुम्ही गण 17 मूलद्रव्य पहा. ही सर्व हॅलोजन कुलामधील मूलद्रव्ये आहेत. गण 17 फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन ही मूलद्रव्ये आहेत. या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. गणांच्या वैशिष्ट्येनुसार कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एकेक कवच वाढत जाते. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन संरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या त्या गणांचे वैशिष्ट्य आहे. माहीत आहे का तुम्हाला? मुलांना आपण सुरुवातीलाच पाहिले की 118 मूलद्रव्ये आहेत. त्यांपैकी काही मूलद्रव्ये निसर्गनिर्मित आहेत तर काही मानवनिर्मित. अणुअंक 92 असलेल्या युरेनियम या मूलद्रव्यानंतरची सर्व मूलद्रव्ये म्हणजे अणुअंक 93 ते 118 ही मानवनिर्मित आहेत. ही सर्व मूलद्रव्ये किरणोत्सारी व अस्थायी असून त्यांचे आयुष्यमान खूप कमी आहे. मुलांनो, आता मेंडेलिव्हची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी यांच्यातील फरक समजून घेऊ. मेंडेलिव्हची आवर्त सारणी, या आवर्त सारणीत मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने लावली आहेत. आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्ये त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने लावली आहेत. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे स्थान त्यांच्या अणुवस्तुमान व रासायनिक गुणधर्म यांच्याशी निगडीत आहे. आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे स्थान त्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणाशी निगडीत आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत 8 गण आहेत. आधुनिक आवर्त सारणीत 18 गण आहेत. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत काही सारख्या रासायनिक गुणधर्मांची मूलद्रव्ये वेगळ्या गणात आढळतात तर काही वेगळ्या रासायनिक गुणधर्मांची मूलद्रव्ये एकाच गणात आढळतात. आधुनिक आवर्त सारणीत एका गणातील मूलद्रव्ये सारखेच रासायनिक गुणधर्म दाखवतात. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत समस्थानिकांची मांडणी करता येत नाही. आधुनिक आवर्त सारणीत प्रत्येक मूलद्रव्यांची सर्व समस्थानिके एकाच जागी मांडता येतात.